आबंध आर्ट्स मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागच्या वेळी मी माझा पहिला ब्लॉग रिलीज केला, तुमचा सर्वांचा भरभरून प्रतिसाद त्याला आला. वेबसाईटवर तर मला कमेंट्स आल्याच, पण त्या व्यतिरिक्त व्हॉट्सॲपवरती हजारोंनी प्रतिक्रिया मला आल्या, त्यांना मी रिप्लाय दिले, काही जणांनी ते ट्राय केलं, त्याची चित्रं मला काढून पाठवली. खरोखरीच खूप छान आनंददायी अशी ती गोष्ट होती आणि त्या गोष्टींनी माझा उत्साहही खूप वाढतो. खरं सांगायचं तर तुम्ही प्रत्येक एक्झिबिशनमध्ये माझा उत्साह वाढवत असता आणि तेच कारण आहे की काही ना काही निमित्ताने मला तुमच्यापर्यंत पोचायला आवडतं, म्हणून हे ब्लॉगचं निमित्त. वारली ही एक आदिवासी जमात आहे. कुठलीही आदिवासी जमात ही निसर्गावरती अवलंबून असते. त्यांची सगळी कामं ही निसर्गाच्या अनुषंगानेच होत असतात. म्हणजे निसर्गामध्ये जे जे काही मिळतं त्याचा वापर करून त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. उदाहरणार्थ, वाळलेलं गवत कापून त्या वाळलेल्या गवताच्या टोपल्या विणणं हा त्यांचा एक पारंपरिक व्यवसायच आहे. अशी अनेक चित्रं तुम्हाला वारलीमध्ये दिसतात. तर आज माझ्या मनात असं आलं की गवत कापणारा वारली कसा काढावा ते शिकवावं. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला, आपण मागच्या वेळी सरळ एक फिगर बघितली, आता आपल्याला त्या फिगरला गुडघ्यामध्ये बसवायचं आहे आणि कमरेमधून वाकवायचं आहे की जेणेकरून जमिनीवरचं जे गवत आहे ते तो वारलीचा माणूस कापतोय. तर हा आपला आजच्या ब्लॉगचा विषय आहे. चला बघूया. मागच्या वेळी आपण जी बेसिक वारली फिगर शिकलो ना, सरळ होती ती, तिला आपण आता कमरेमध्ये कसं वाकवायचं ते शिकूया. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपला खालचा ट्रायंगल काढून घ्यायचा. आता आपल्याला ही जी वारली फिगर आहे तिला गुडघ्यामध्ये वाकवायचं. तर आता पहिल्यांदा मागचा पाय आपण खाली अशा प्रकारे ठेवून घेतला, जमिनीवरती गुडघ्यामध्ये वाकला. पुढचा पाय अशा प्रकारे पुढे वाकवून जमिनीवर ठेवला. ठीक आहे, आता ही जी इथून कमरेतून आपल्याला या बाजूला दुसरा ट्रायंगल काढायचा. ठीक आहे, आता हा बऱ्या हा चांगल्यापैकी कमरेमध्ये वाकलाय, हा बाक पण चांगला आलाय. इकडे मानही थोडीशी खालच्या बाजूला आणि डोकं खालच्या बाजूला आहे, कारण खाली काहीतरी काम चाललंय. आता याला आपण शेंडी काढूया. आता हा जो माणूस आहे तो खाली गवत कापण्याचं काम करतोय असं आपल्याला दाखवायचं. तर पहिल्यांदा आता त्याचे हात, आता इथे समजा गवत आहे तर त्याचे हात आपल्याला सरळ या बाजूला आलेले आहेत गवताकडे. अशी आपण बोटही काढू शकतो. आता इथे जे गवत आहे ते तो कापतोय, तर त्याने या हातामध्ये गवत धरलंय ते आपण कसं दाखवू शकतो? तर हे जमिनीवरचं गवत आहे आणि ते हातामध्ये त्याने पकडलंय, त्यामुळे त्याचा इथे एक गठ्ठा तयार झाला. आता दुसरा जो हात आहे तो असा मागून येऊन इकडे आलाय आणि आता या हातामध्ये आपण त्याने कोयता पकडलाय असं दाखवूया. या कोयत्याने तो गवत कापणार आहे आणि आता जे बाकीचं गवत आहे ते जमिनीपासून वरती गठ्ठा न झालेला म्हणजे सरळ सरळ आहे. अशा प्रकारे बाकी गवत आहे आणि हे जे कापलेलं गवत आहे तो ते मागे इकडे टाकतोय, ज्याचा तो पुढे मोळी बनवेल. आता हे आपण सगळं फिलअप करून घेऊया फिगर.
आता या गवताच्या खाली आपण आणि या माणसाच्या खाली अशी आपण एक जमीन तयार करून घेऊया. त्याच्यासाठी वारलीचे दगड आपण काढून घेऊ. सगळे दगड भरून घ्यायचे. आता थोडासा या जमिनीला नॅचरल लुक येण्यासाठी आपण छोटं छोटं असं जे गवत येताना जमिनीमध्ये उगवणार ते काढून घेऊया. काही काही गवतांवरती आपण असे छोटी छोटी फुलंही काढून घेऊ शकतो. छान दिसतं अजून. तर ही झाली आपली वारली फिगर तयार, जी आपण कमरेमधनं कशी वाकायची ते शिकलो. एक बसलेला गुडघ्यावरती बसलेला माणूस कसा दिसेल ते शिकलो. तर आता ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देते. आता ज्यावेळी आपण वारली म्हणतो त्यावेळी ट्रँगल्स आपल्याला काढायचे असतात. तर आता एक लक्षात घ्या की जर आपण नुसता ट्रँगल काढला स्ट्रेट त्यांनी आपल्याला फिगर वाकवता येते. फक्त फरक तुमच्या लक्षात येईल. आता ह्यालाच आपण समजा वाकलेल्या ठिकाणी पाठीला आपण बाग दिलाय, इथे बाग दिला की हा टोटल एक लाईन येईल अशी. आणि जिथे जिथे पॉइंट आहेत तिथे थोडस आपण त्याला वाकवलं तर त्याला एक नॅचरल फील येत. जसं आता आपण मगाशी काढलं, एकदा पटकन रिवाइज करून घेऊया आपण. इथे पण आता समोरच्या बाजूला थोडा मी वाकवलं, त्याला मागच्या बाजूनी असं वाकवलं. गुडघ्यात पाय अगदी अँगल मध्ये न करता थोडासा त्याला बाग दिला. आता हा जो पुढचा पोर्शन आहे तो मी अशा प्रकारे वाकवला, असा आणि असा, की जेणेकरून हे एका लाईन मध्ये येईल. असं मानही थोडीशी वाकवलेली डोकं खालच्या साईडला की त्याचा अशा प्रकारे काम करताना ती फिगर येऊ शकते. म्हणजे अगदी सरळ सरळ लाईनच्या ऐवजी आपण त्याला थोडस वाकवून नॅचरल फील देऊ शकतो. आता याची प्रॅक्टिस करा आणि मला नक्की कळवा कसं वाटलं तुम्हाला. नक्की ट्राय करून बघा, ते चित्र काढा, फोटो पाठवा. व्हॉट्सॲपवरनं पाठवू शकता किंवा ब्लॉगमध्ये सुद्धा अटॅचमेंटचा ऑप्शन आहे, त्याच्यावरतीही पाठवू शकता. काही अडलं तर मला व्हॉट्सॲपवरनं विचारलं तरी चालेल. चला आता पुढच्या शुक्रवारी भेटूया, तोपर्यंत नमस्कार.